नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर कृष्णा सपाटे, लेख, कविता आणि पुस्तकांच्या जगात या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. पुढील व्हिडिओ पूर्ण पाहण्याआधी आपण हा चॅनल सबस्क्राईब करावा. सबस्क्राईब केल्यानंतर जे बेल आयकॉनचं चिन्ह आपल्याला दिसेल त्यावरती क्लिक करावं, जेणेकरून भविष्यात अपलोड केलेले पूर्ण व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. मित्रांनो, आज जी मी कविता तुम्हाला ऐकवणार आहे ती एका वेगळ्या धाडणीची कविता आहे. ग्रामीण बोलीभाषेतील ही कविता तुम्हाला नक्की आवडेल. एका सैनिकाच्या आईने तिच्या मुलाला लिहिलेली ही भावविभोर कविता आहे. क्षणभर आपलेही डोळे ही कविता ओले करून जाईल. ग्रामीण बाज असलेली ही कविता एका आईचं मनोगत, एका आईचं दुःख आपल्या पुढं या कवितेतून मांडलं जाईल. तर कवितेचं नाव आहे लडपोरा. ही कविता लिहिली आहे अरविंद जगताप यांनी. अरविंद जगताप जे चला हवा येऊ द्या यामधून वेगवेगळी पत्रं लिहितात किंवा कविता लिहितात. त्यांचं लेखन मानवी जीवनाचं ठाव घेणारी असं लेखन आहे त्यांचं. तर त्यांची ही कविता मी आज तुमच्या पुढे सादर करतो आहे. कवितेचं नाव आहे लडपोरा. पंतप्रधान म्हणाले, सैनिकाला संदेश लिवा, मोबाईल घेऊन बसले तू दिलेला, पर काय लिहू रसोन्या. फटक्याचा आवाज आला तरी जीव खालीवर होतो. लहान होताच तवा तू कुणाला चिमटा काढला तरी लोक घरी यायचे शिवाय देत. आता मुडदे पाडतोस लोकाचे तर छाती बडून सांगतेत आमच्या गावचं आहे. लोकांचं बी काही कळत नाही, मांजरं मारली की सोन्याची करा म्हणतात, माणूस मारला की मेडल देतात. कुणाचा जीव घ्यायची येळ येऊ नाही बाबा, लय वंगाळ. तुझं बाप म्हणतो काही होत नाही, डॉक्टर झाला असता तरी काय झालं असतं, 100 मेलेच असते हातून. काय असेल ते असू, पर वाता होईल तर जीव घेऊ नको कुणाचा. त्याला बी आई असेल ना, 2 घाल, मुकाट्याने राहा म्हणावं. पाकिस्तानवाल्याला बी लय मारायची हौस, अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ. तसली गद्द मेल्यांची. खरं तर सरकारलाच लिहणार होते, सैनिक लेकरासारखे असतात म्हणून आणि सरकार मायबापासारखं. लेकराचे भांडण होऊ नये म्हणून मायबापांनी काळजी घ्यायला पाहिजे का नको, पर नाही लिहिलं. तुझा बाप म्हणला सरकारला बाकी बी लई कामं असतात. मी म्हणते तुमच्यात घेणारे मिटून किती भांडत बसता तरी. काश्मीर पायी भांडा, कारगिल पायी भांडा, पुन्हा पगारासाठी बी भांडा. जरा शांती नाही जीवाला, फोन आला तरी जीव घाबरा घुबरा होतो. आमच्या बी डोक्यात 24 लढाईच की. सस्ती दारू भेटती मिलिटरीची म्हणून लोक सारखे विचारतात लेख कवा येणार. ह्यांच्या मड्यावर बाटल्या आणून घाला गेलास जणू तू तिकडं. संदेश बी असंच लिहतेत बघ, काही 2 घेऊन ये. लढाई मिटावं असं कुणालाच वाटत नाही, पेटावं असंच वाटतं घर बसल्या. तोंडावरची माशी मारणं होत नाही, पर आज त्यांचे 12 वाजलेत म्हणतात. तू जीवाला जप बाबा, लहानपणापासून माऱ्या माऱ्या करू नये म्हणून शिकवलं, आता मार कसं म्हणावं कोणाला. तसं तू बापाची शिकवण इसरायचं नाही, कोणाचं मार खाऊन यायचं नाही, पर आईचं काळीज आहे माझं. दिवाळी आली की करमत नाही, ही माकड तोंडे फटाके वाजत बसतात रातभर, गोळीबार चालू असल्यासारखं वाटत राहतं. सुतळी बांब फोडणाऱ्या लेकराला माय 100 काळजी घ्याय सांगते. मी तुला काय सांगू आणि किती सांगू, भारतासाठी लढपोरा, पर आपल्या मायसाठी स्वतःची काळजी घे बाबा. तर मित्रांनो, अशा पद्धतीची ही एका आईची मनात असणारी खदखद या कवितेतून व्यक्त होते. ही कविता तुम्हाला नक्की आवडेल. आणि ही कविता जर तुम्हाला आवडली तर नक्की हा चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर हा शेअर करा. धन्यवाद.